कोरोना आणि त्यानंतरचा लॉकडाऊन हा काळ बऱ्याच जणांना कठीण होता। या काळात नोकऱ्या गेल्या, त्यामुळे बऱ्याच जण तरुणांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला, परंतु बेळगावमधील दिव्यांग व्यक्तींनी एकत्रित येऊन आपला एक वेगळा व्यवसाय सुरू केला। या व्यवसायातून ते सर्व दिव्यांग एकत्र आले आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे। हे सर्वजण नॅशनल तसेच इंटरनॅशनल बास्केटबॉलपटू आहेत। बास्केटबॉल नेशनल प्लेयर हूँ। हमारा एक टीम है, हम सभी मिलके एक शॉप ओपन किया। इस शॉप में बहुत कुछ सामान मिलते। हम लॉकडाउन के पहला ही हम प्लान किया था स्टार्ट करने से, लॉकडाउन हुआ ना इसकी वजह से और डिले हो गया। इसके बाद में हम 2 महीना हो गया हम ये शॉप ओपन करके। हमारे शॉप में हम 6 लोग हैं, 6 लोग भी डिसेबल्ड है। हमने सभी मिलके ही ये शॉप खोला। इसमें सामान मिलते, मतलब ड्रेस मिलते और सैनिटाइज़र मिलते, फ्लावर पॉट्स मिलते, फ्लावर प्लांटेशन मिलते, फ्लावर पैट स्टैंड मिलते, फर्नीचर मिलते। इसके साथ में ही हम टेलरिंग भी करते इधर। इसके बाद साथ हम स्टेशनरी भी रखा। ये पहला हमारा एक दिमाग में ये था हम भी कुछ तो करेंगे। इसके वजह से हम सोच रहे थे, जॉब के लिए गए तो हमका प्रॉब्लम बहुत आते थे, वो टाइम मैनेजमेंट नहीं होते थे और व्हीलचेयर एक्सेसिबल फैसिलिटीज़ नहीं रहती। इसकी वजह से हम खुद से ऐसा बिजनेस स्टार्ट करके हम खुद से चलाएंगे। इसके साथ इसके अलावा भी हम प्रैक्टिस का भी टाइम मिलेगा, ऐसा सोच के हम ये किया। अभी तो अच्छा चल रहे और लोग आ रहे, हमारे को बहुत इधर सपोर्ट कर रहे हैं। अब आगे भी ऐसा सपोर्ट करेगा ऐसा तो विश्वास है हमारा। थैंक यू। माझे नाव ललिता गावस, मी राहायला बैलूर, बेळगावपासून 29 किलोमीटर वरती आहे माझं गाव। आणि मी व्हीलचेअर नॅशनल बास्केटबॉल प्लेयर आहे। मी 3 वेळा नॅशनल खेळले। मी अगोदर घरीच राहत होते, मग व्हीलचेअर बास्केटबॉलमध्ये आल्यानंतर सगळ्यांची ओळख झाली। नंतर मग म्हणजे आम्हाला खर्चासाठी काहीतरी करायचं लागलं, घरी बसून असं हे होत नाही। बाहेर वगैरे खेळायला जाताना आमच्याकडं गव्हर्नमेंटकडून काही सपोर्ट वगैरे काय मिळालं नाही, त्याच्यामुळे आम्ही स्वतःचाच खर्च करून जात होतो येत होतो। मग आता 2 महिने झाले स्टार्ट केलेलं आहे। मी इंटरनॅशनल प्लेअर आहे, थायलंडला जाऊन आलेलो आहे। आम्ही ते सगळे शोधते पिशव्या आणि मास्क ऑर्डर पण आलेले 200 आम्ही करून दिले पूर्ण कम्प्लीट। पिशव्या शिवते, मास्क शिवते, ब्लाऊज, ड्रेस, साड्या, फिकोफाल आणि पिल्लो वगैरे सगळं बनवा लागले। मी सांगते की असं नाही, चांगले एबल लोक हे करायला लागलेत, आत्महत्या करायला लागलेत, हे करायला माहिती आहे। पण माझ्यासमोर जे इन्स्पिरियन्स आलं आहे ना, ह्याच्याआधी माझं दुकान होतं उद्धमबागमध्ये, मला सगळे म्हणायचे की हां तुमच्याकडे बघून आम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे, ते असं सांगतात। ते सांगते मी सगळ्यांना की खचून जाऊ नका, आमच्याकडे बघून नाही तर स्वतःकडे बघून, घरच्याकडे बघून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा। कोणत्याही संकटासमोर हार न मानता त्यावर मात करा आणि आपले जीवन जगा, असाच काहीचा सल्ला या दिव्यांग खेळाडूंनी समस्त बेळगावकरांना दिला आहे। कॅमेरामन निखिल गावडेसह सुशांत कोरंगी, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।